हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची चविष्ट भाजी खूप टेस्टी लागते ही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी हरभऱ्याची भाजी घेतली आहे तुम्ही बघू शकता बाजारामध्ये ओली हरभऱ्याची भाजी मिळते ती थोडीशी आंबट असते ती सुकवून घ्यायची आणि सुकल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या काड्या येतात त्या बाजूला करायच्या आणि फक्त पानच घ्यायची आहे ही पानं तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलात तर ती वर्षभर सहज टिकते आणि भाजी नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता खूपच झटपट होते आता आपण इथे एक बाऊल घेतला आहे आणि त्या बाउलमध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे हरभऱ्याची भाजी तुम्ही बघू शकता इथे फक्त पानच आहे डेट अजिबात घ्यायचा नाही आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दीड चमचा बेसन जाडसर दाण्याचं कूट दाणे भाजून ते थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आपली भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ते दाताखाली येतात तर खूप छान लागतात म्हणून थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं आहे इथे मी सहा ते सात आमसुल पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आमसुलं म्हणजेच कोकम ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी जिरे खूप कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट भाजी तयार होते ही भाजी तुम्ही स्टोर करून ठेवा कधीही बनवा खूप टेस्टी लागते जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत ठेचून घेतलेलं लसूण या भाजीला लसूण नेहमी ठेचून घालावा तो खूप छान लागतो तो आता गुलाबी सर होईपर्यंत आपण परतून घेऊया लसूण गुलाबी झाला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत आवडीनुसार लाल तिखट अगदी एक चिमूडभर हळद हळद खूप जास्त टाकायची गरज नाही अगदी चिमूडभर टाकायची आहे आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण ऍड करूया आमसुलाचं पाणी आणि आमसुलं सुद्धा त्यामध्ये ऍड करायची आहे म्हणजे आमसुलाचा जो अर्क असतो तो, तो त्यामध्ये उतरेल आणि खूप छान चव लागेल इथे आपण दीड चमचा बेसन घेतलं होतं त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत दीड ग्लास पाणी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आमसुलं ही आंबट असतात तशी भाजीसुद्धा आंबट असते म्हणून आपण इथे थोडासा गूळ ॲड करायचा आहे गुळाने खूप छान चव येते आणि इथे अगदी थोडेसे शेंगदाणे भिजत ठेवले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा यामध्ये ॲड करू शकता पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भाजी थोडी थोडी करून ऍड करूया आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपण जे बेसन पीठ ऍड केलं होतं त्याचे गोळे होणार नाही म्हणून हे सतत ढवळत राहायचं आहे जर तुम्हाला ही भातासोबत खायची असेल तर थोडीशी पातळसर ठेवा ऐवजी तुम्ही दोन ग्लास पाणी वापरलं तरी चालेल सतत ढवळत राहायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची तीन ते चार मिनिटे आपण छान उकळी येऊ द्यायची आणि आपली भाजी रेडी होईल तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तशी ती चवीलासुद्धा खूप छान लागते ही तुम्ही भाताबरोबर खा भाकरीसोबत खा नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू